आज आपण एक काढा म्हणू शकता किंवा डिटॉक्स वॉटर म्हणू शकता किंवा एक घरगुती उपाय म्हणू शकता तो बनवणार आहोत की तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तर तुम्ही ह्या थंडीच्या वातावरणामध्येही हा घेऊ शकतात. 15 दिवसातून हा जर एकदा घेतलात तर आपल्या शरीरातले विषारी तत्व जे आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते. तर हा कसा बनवायचा त्यासाठी मी हे मसाले घेतलेले आहेत. थोडीशी दालचिनी आहे, लवंग आहे, मिरे आणि हरी विलायची आहे. हे मी फक्त एका माणसा साठी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही जास्त बनवणार असाल तर ह्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता. एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि मी गॅस जो आहे तो आता चालू करत आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेले मसाले जे आहेत ते मी टाकत आहे आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये 1 इंच आलं जे आहे तेही टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी आता 1 इंच आलं हे कट करून घेतलेलं आहे आणि ते मी त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला ह्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून 1-5 ते 7 मिनिट ह्याला ह्याचे जे गुणधर्म आहेत जे आपण मसाले टाकलेले आहेत ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत कमी गॅस करून आपल्याला हे ठेवायचं आहे. तर चांगली उकळी येत आलेली आहे. तर उकळी आलं की आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आणि 1-5 मिनिट लो फ्लेमवरती ह्याला छानपैकी आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे. तर बघू शकता पाण्याचा कलर कसा असा वेगळा झालेला आहे दालचिनीमुळं. तर हे खूप आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे कारण की ह्याच्यामध्ये लवंग आहे, मिरे आहे, दालचिनी आहे, अद्रक आहे आणि हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी खूप इन्फ्लामेटरी आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्दी खोकला जरी होत असेल तरी पण हे आपण कधी पिलं आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. आता थंडीचे दिवसही आलेले आहेत तर खूप छान आहे. तर हे तुम्ही खूप छान डिटॉक्स ड्रिंकही आहे आणि त्याचबरोबर काढा म्हणूनही तुम्ही कधीतरी वापरू शकता. तर हे जे आहे ते आता 5 ते 7 मिनिट चांगलं उकळत आलेलं आहे. तर गॅस जो आहे तो मी बंद करत आहे आणि बंद करून ह्याला आता आपण गाळून घेणार आहोत. आणि चहा जसा आपण पितो तसं थोडं थोडं करून प्यायचं आहे आणि ह्याने आपल्याला निश्चितच खूप दीपवाळीमध्ये आपण जे खाल्लेलं असतं त्याच्यानंतर एकदा जर हे आपण हे असं पिलं तर खूप छान आपल्याला फील होतं आणि रिझल्टही छान येतो आणि आपल्याला सर्दी खोकला ह्याच्यापासूनही बचाव मिळतं. तर ग्रीन टी पिण्यापेक्षा मला केव्हाही वाटतं की हे ऑप्शन त्याच्यापेक्षा नक्कीच बेटर आहे आणि छान आहे. तर आता हे आपण गाळून घेऊया. तर बघू शकताय आपला काढा जो आहे किंवा आपलं डिटॉक्स ड्रिंक जे आहे ते तयार झालेलं आहे आणि एकदम मस्त आहे. तर हे तुम्ही चहासारखंच गरम गरम प्यायचं आहे आणि हे जे उरलेलं आहे ते आपण नेक्स्ट जरी बनवणार असाल एक माणसासाठी मी साहित्य दाखवलं होतं. तर हे खूप आपल्या शरीरासाठी छान आहे, फायदेमंद आहे आणि ह्या थंडीच्या वातावरणामध्ये तर हे खूप शरीरासाठी चांगलं आहे. तर तुम्ही हे नक्की करून बघा.